औषधं काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी मिळत नाहीत, आणि मग ज्या ठिकाणी मिळत नाहीत त्यांना मी तातडीनं त्या त्या ठिकाणी औषधं खरेदीचे प्रस्ताव त्यांच्या लेवलवरती अलॉट केलेला आहे. तुम्ही पटकन त्यांना औषधे खरेदी करा आणि पेशंटला औषध नाही म्हणून सांगू नका. भरती प्रक्रिया चालूच केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्या ही त्या ठिकाणी जी डिपेन्सीस आहे ती त्यांना सांगितले सत्वर तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही तुम्हाला रिक्रुटमेंट करून देतो. औषधाच्या बाबतीत ही आमच्या खात्यानं एक नवीन धोरण अवलंबतंही तुम्हाला लवकरच 8-10 दिवसामध्ये ते दिसेल. ज्या गोष्टी ज्याच्यामुळं हॅम्पर होत होत्या, आणि हे फॅक्ट आहे की औषधं काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी मिळत नाहीत, आणि मग ज्या ठिकाणी मिळत नाहीत त्यांना मी तातडीनं त्या त्या ठिकाणी औषधं खरेदीचे प्रस्ताव त्यांच्या लेवलवरती अलॉट केलेला आहे. तुम्ही पटकन त्यांना औषधे खरेदी करा आणि पेशंटला औषध नाही म्हणून सांगू नका, तिथं प्रोव्हाइड करा. ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. आणि आता ते 2-4 दिवस इकडे तिकडे काय ज्याला कावळा बसायला फांदी तुटायला, राज्यमंत्री महोदया त्या ठिकाणी गेले असतील आणि त्यांना ते मिळालं नाही, हे दुर्दैव आहे खरं तर. आणि त्याचीसुद्धा मी तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर चौकशी करेन, कारण 15 दिवसापूर्वी आम्ही हे धोरण आखलेलं आहे की कुठल्याही PSC मध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये औषधं नाही आणि मग त्याचं प्रिस्क्रिप्शन लिहून माझ्या पेशंटनं कुठेतरी बाहेर जावं आणि तिथून खरेदी करावी हे अपेक्षित नाही आहे.